माझ्या लहानपणी आम्ही तळभागातल्या दत्त मंदिराला लागून असलेल्या बोराटेंच्या बिल्डिंग मध्ये राहत होतो. आमचं कुटुंब खालच्या मजल्यावर राहत होत, ग्राउंड फ्लोअरला, आणि वरच्या मजल्यावर पहिल्या आत्मराम नारायण जाधव नावाचे कारव्याचे एक काँग्रेसचे कार्यकर्ते खादीधारी हे राहत असत. त्यांच्या घरी आदरणीय यशवंतराव चव्हाण हे पहाटे कधीतरी यायचे आणि चार पाच मंडळी त्यांच्या जोडीची ही अधूनमधून यायची. लहानपणी आम्हाला त्यांच्या खादीच्या कपड्याचं, त्या टोपीचं असं आकर्षण असे आणि आम्ही तिथे जाऊन बसत असू. आत्मानंद जाधवांची पत्नी हिला सगळेजण बडी म्हणायचे. मग आलेल्या मंडळींना पाणी आणून देणं, चहा आणून देणं, कबशा परत घेऊन जाणं, अशी छोटी मोठी कामं आम्ही लहानपणी करत असतो. यशवंतराव चव्हाणांना साहेब साहेब लोक म्हणायचे, साहेब. आम्हाला कळायचं नाही की आमच्या लहानपणी साहेब म्हणजे मामदार किंवा कलेक्टर यांना साहेब म्हणायचे. मग हे साहेब कोण? आम्ही बडीला म्हणायचो. तर बडी म्हणायचे आप्पांचे ते मित्र आहेत आणि ते देशभक्त आहेत, ते इंग्रज सरकारविरुद्ध चळवळ करतात, टेलिफोनच्या तारा तोडतात, मोर्चे काढतात आणि तिरंगा झेंडा घेऊन हिंडतात आणि त्यांच्या सभेला लोकांची लय गर्दी होती. मग आम्हाला कळायला लागलं की हे आपले सगळ्यांचे या भागाचे प्रतिनिधी आहेत. तिथून आमची ओळख खऱ्या अर्थानं झाली आणि ते नेहमी बाळ किंवा निवास असं म्हणून मला हाक मारायचे. पुढे मी लोकल बोर्ड शाळेमध्ये त्याच परिसरातल्या लावटीच्या चाळीमध्ये जी शाळा भरत होती त्यातून सातवीला पहिल्या नंबरानं पास झालो. साहजिकच यशवंतराव चव्हाणांचा प्रेमाचा आणि शाबासकीचा पाठीवर हात पडला आणि सातवीनंतर जायचं कुठं? दोन पर्याय होते. टिळक हायस्कूलला माझे वडील शिकले पण शिवाजी हायस्कूल ही संस्था यशवंतराव चव्हाणांनी स्थापन केली होती. तिथं काका करंबेळकर नावाचे, शंकरराव करंबेळकर नावाचे सुप्रिंटेंडंट होते. त्या काकांनी स्थापन केलेल्या शाळेतच जायचं हे ठरवून मी त्या शाळेमध्ये गेलो. आठवी, नववी, दहावी, अकरावी या काळामध्ये वार्षिक नेसंमेलना, गणपतीच्या काही कार्यक्रमाला, कोणत्याही एखाद्या मोठ्या माणसाचं व्यक्तीचं विस खांडेकर आले होते, अशा लोकांचे एखादे बैठक असेल, व्याख्यान असेल, त्यांचे चव्हाण साहेब यायचे, श्रीनिवास म्हणून जवळ बोलवायचे, पाठीनं हात फिरवायचे. माझ्या वडिलांना ते नेहमी म्हणायचे की दादासाहेब, तुमचा मुलगा हुशार आहे, त्याला सामान्य ज्ञान आहे, हा पुढं मोठा होईल. मी मॅट्रिकला पहिला आलो शाळेमध्ये आणि साहजिकच मला या शहरातलं सर्वात त्यावेळेचं मोठं 250 रुपयाचं बक्षीस हे मला मालोजीराजे निंबाळकर यांच्या हस्ते मिळालं. ते कळल्यानंतर चव्हाण साहेबांनी बोलावून माझी पाठ थोपटली आणि दादासाहेबांना सांगितलं की दादासाहेब, तुमचा मुलगा पुढं मोठ्या क्षेत्रात जाईल म्हणून त्याचं शिक्षण तुम्ही इथं करू नका, कारण माझ्या एसएससी होण्यापूर्वी कर्मवीर अण्णांनी इथं सद्गुरू गाडे महाराज कॉलेज काढलं होतं आणि त्या कॉलेजमध्ये जावं अशी अण्णांनी माझ्या वडिलांना आज्ञाच केली होती. परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी त्या काळामध्ये दादासाहेब आपल्या मुलाला पुण्याला पाठवा हे सांगितल्याने पुण्यामध्ये गेलो. अट एकच होती, डॉक्टर व्हायचं नाही, इंजिनियर व्हायचं नाही. व्हायचं तर साहित्य क्षेत्रामध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये चांगली पदवी मिळवायची. बी एला मी इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्समधून पास झालो आणि एम एला मला धनंजयराव गाडगीळ हे अर्थशास्त्र शिकवत असत, पुणे विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स मध्ये मी राहायला लागलो. पण त्या काळामध्येच अगदी सुरुवातीला सातारा जिल्ह्याचं विभाजन झालं होतं. दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा असे दोन विभाग, दोन जिल्हे झाले होते. त्या जिल्ह्यातली जी मुलं पुण्याला शिकायला यायची त्याची एक संघटना बांधावी असं माझ्या मनामध्ये आलं. माझ्या समविचारी चार मित्रांना मी एकत्र घेतलं आणि अशा मंडळाचं उद्घाटन
चव्हाण साहेबांच्या हस्ते करायचं म्हणून त्यांना विनंती करायला मी गेलो. सर्किट हाऊस आता जे आहे जुनं सर्किट हाऊस ज्याला म्हणतात तिथे मी गेलो. मला बघितल्यावर ते म्हणले श्रीनिवास काय, तर म्हणले काका आमच्या संमेलनाचं जी संघटना आहे त्याचं उद्घाटन करायला जर आपण आलात तर फार बरं होईल. तर म्हणे तुमचा दिवस कुठला आहे, तर अमुक अमुक दिवस. तर मी म्हटलं काका आपल्याला कधी घ्यायला येऊ, म्हणजे श्रीपाद इकडे ह्याचा पत्ता लिहून घे आपण ज्याला आणायला जाऊ. आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिकांचे मुख्यमंत्री असताना पूर्ण कन्वॉय त्यांच्या गाडीचा नंबर मला अजून वाटते BML 9001 होता. एवढा मोठा ताफा माझ्या हॉस्टेलच्या आवारामध्ये आला, मला त्यांनी घेतलं आणि फरोजला घेऊन पहिल्यापासून त्यांचं माझ्या प्रेम होतं. आपल्या एखाद्या मित्राचा मुलगा पुढे त्याला थोडंफार भविष्य आहे अशा एका मुलाला संधी देण्याकरता प्रचंड प्रेम असलेला हा नेता विद्यार्थ्यांचे उपजत गुण हेरून त्यांना त्यांच्या पाठीवर थाप टाकून त्यांना पुढे नेण्याकरता प्रयत्न करणारा याच एका ध्येयानं उपजिल्हाधिकारी एक पदवी आणि नोकरी दोन्ही मिळण्याकरता मी प्रयत्नशील होतो आणि डिप्टी लीडर झालो, चांगल्या मार्कानं पास झालो, मी मुलाखतीला पहिला आलो. यशवंतराव चव्हाण तोपर्यंत दिल्लीला गेले होते. रिव्हेरा बंगल्यावरती जिथं आपण एअर इंडियाची बिल्डिंग आहे तिथं ते राहत असत. त्यावेळा पेड्याचा पुडा आत्यासारखा बॉक्स मिळायचा नाही, कागदाचे पुडे असायचे आणि तो कागदाचा पुडा त्याला दोरा बांधून मी घेऊन गेलो. आणि काका अरे बाळ बरं झालं, त्यांनी काकीनं सांगितलं की ह्याला ओवाड हा डिप्टी लीडर झालाय आणि ह्याला चांगल्या मार्गाने तो पास झालाय, तेव्हा त्याचं कौतुक करण्याकरता म्हणून मला काकीनी नाम लावला, निरंजन ओवाळलं आणि साहेबांनी म्हणलं मी पेढा घ्या. तर साहेब म्हणले हा पेढा जर LLBचा असेल तर मी घेणार नाही, हा पेढा डिप्टी लीडर असताना मी घेईन. मी म्हटलं असं का म्हणताय, माझ्या चेहऱ्यावरचे भाव जे होते आणि माझे कपडे जे होते युवक काँग्रेसमध्ये माझं कार्य होतं आणि 1962 सुमारास जिल्हा परिषद स्थापन झाली होती, तर जिल्हा परिषद कुठेतरी आपल्याला मिळावं काहीतरी संधी मिळावी ही एक अपेक्षा मनात बाळगून मी गेलो होतो. म्हणून ते म्हणले की हे LLBचे पेड असतील म्हणजे वकिली करायची मग राजकारणात जायचं असं आपल्या डोक्यात होत. मग ते म्हणले असं करणार नाही, डिप्टी कलेक्टरचा कलेक्टर होतो, कलेक्टरचा कमिशनर होतो, कमिशनरचा सचिव होतो आणि सामान्य माणसाला समाजात न आलेली जी मुलं जर खुर्चीवर बसली आणि समाजाचं काम करण्याकरता त्यांनी प्रयत्न केले तर आमच्या मनात जी गोष्ट आहे ती सुद्धा शेवटी आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगतो कोणाला, कलेक्टरला सांगतो. राजकारण श्रीनिवास आळवावरचं पाणी आहे, ते दवबिंदूचे चमकतात मोतीसारखे, तसे सूर्याचं ऊन पडून चमकतात, 11-11.5 ते उन्हानं वाळून जातात असं राजकारण आहे. तू डिप्टी कलेक्टर झालाय सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 26 वर्षाच्या एका कालांतरानं बहुजन समाजातला एक मुलगा हा आता डिप्टी कलेक्टर झालाय. सकाळी लागलेला एखादा सर्व्हिसमधला मनुष्य हा दुपारी लागलेल्या मनुष्यापेक्षा सिनियर असतो, त्या लवकर लवकर जा आणि तू डिप्टी कलेक्टरची तुला जी मिळेल तिथं नोकरी करण्याचा जो मानस माझ्या मनात आहे तो तू करावास अशी माझी तुला शाबासकीची थाप ठेवून पुढं काही करावंस असा माझा भरोसा आहे आणि तू करशील अशी माझी अपेक्षा आहे. चव्हाण साहेबांच्या आदेशानुसार पुढे जवळजवळ 34 वर्ष मी नोकरी मी राहिलो. डिप्टी कलेक्टर म्हणून मी कोल्हापुरात नोकरीला सुरुवात केली आणि कोल्हापूरला 2 वर्ष प्रोबेशन असते, म्हणजे एखाद्या माणसाला अनुभव देण्याकरता जिल्हाधिकारी हाताखाली एक तालुका मिळतो, नंतर काही एक विभाग मिळतो. ते केल्यानंतर मला चव्हाण साहेबांनी स्थापन केलेल्या पिंपरी चिंचवड या नव्या नगरपालिकेचा चीफ ऑफिसर म्हणून काम करण्याचा योग आला. शहरीकरण होत असताना मूळच्या गावांचा विकास कसा करावा आणि त्यातून लोकांना राहण्याची व्यवस्था कशी करावी या धोरणानंच केवळ यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या नगरीच्या चीफ ऑफिसर पदाचा कार्यकाळ करण्याचा सद्भाग्य मला मिळालं. आणि त्यानंतर मला चव्हाण साहेबांनीच 1960 स्थापन केलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे उद्योगाकरता जमीन घेणं, रस्ते करणं, पाणी देणं आणि त्या ठिकाणी नवे उद्योग उभं करणं आणि सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम देणं या उद्देशानं चव्हाण साहेबांची MRDC स्थापन केली. त्या MRDC मध्ये जवळजवळ 7 वर्ष काम करण्याचं भाग्य मला लाभलं आणि मग मला जाणवलं की चव्हाण साहेबांच्या नेत्यानं शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या माणसानं आपल्या भागातल्या संपूर्ण महाराष्ट्रात तरुणांना
तांत्रिक शिक्षणानंतर नोकऱ्या मिळाव्यात, त्यांनी उद्योजक बनावं, त्यांना छोटे छोटे उद्योग काढण्यासाठी काही शेड बांधले जाव्यात, छोटे प्लॉट मिळावेत. या धोरणातून निर्माण केलेली MIDC जवळजवळ आज देशामध्ये उद्योगाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा एक नंबरला आहे. याचं कारणच असं आहे की चव्हाण साहेबांनी 1960 साली स्थापन केली MIDC, आणि त्या MIDC मध्ये डिप्टी CEO म्हणून मला जवळजवळ 7 वर्ष काम करण्याचं भाग्य लाभलं. आणि त्यानंतर सहकारामधली सामान्य शेतकऱ्यांच्या उत्पादनाचं प्रोसेसिंग होऊन त्यातून नवनिर्मिती व्हावी याकरता विशेषतः सूत गिरण्या आणि साखर कारखाने या दोन्हीमध्ये चव्हाण साहेबांनी जो सहभाग घेतला त्यातून प्रवरेला स्थापन झाला पहिला कारखाना, नंतर कृष्णा, श्रीराम, शेतकरी या सगळ्या कारखानदारी जी वाढली त्याचं नियोजन करण्यासाठी डायरेक्टर ऑफ शुगर किंवा साखर संचालक म्हणून पदावर काम करण्याचा सुद्धा मला योग आला. त्यावेळी मला असं जाणवलं की छोट्या छोट्या लोकांचे शेतकरी अर्ध्या एकरापासून 4 ते 5 एकरापर्यंत ज्यांना ऊस पिकवता येतो ते सामान्य शेतकरी एखाद्या कारखान्याचे सभासद होतात, त्यातून त्यांचं ऊसाचं उत्पादन हे गाळलं जातं, साखरेची निर्मिती होते, साखर विकली जाते, आता सामान्य शेतकऱ्याच्या खिशामध्ये नक्की हमखास असं उत्पन्न मिळतं. याचं मूळ चव्हाण साहेबांच्या डोक्यात होतं. जिल्हा बँका सहकारातून सातारा जिल्हा बँकेची स्थापना त्यांनी केली, त्यांनीच भांडवल पुरवलं या कारखान्याला. म्हणून आजही साताऱ्याचे सगळे कारखाने हे जिल्हा बँकेनं पुरवलेल्या भांडवलावरती उभे आहेत. म्हणजे चव्हाण साहेबांनी जे धोरण स्वीकारलं की बँका उभ्या कराव्यात, सहकारी बँका असाव्यात, सहकारी कारखाने असावेत, सहकारी सुधारणा असावे, त्यामध्ये काम करण्याचा योग मला लाभला. आणि 3 वर्ष या राज्याचा साखर सैनिक म्हणून काम करत असताना त्यांच्या स्मृती सतत माझ्या मनात जाग्या राहिल्या. त्यानंतर खऱ्या अर्थानं आता सांगायचं म्हणलं तर 34 नोकरीनंतर मी 10 वर्ष खासदार झालो आणि एका राज्याचं प्रमुख म्हणून होण्याचं भाग्य मला लाभलं. ते राज्य सिक्कीम राज्य 14 एप्रिल 1975 सार्वमतानं भारतात सामील होण्याचा उद्देश सफल करत असताना गृहमंत्री म्हणून चव्हाण साहेबांनी 26 एप्रिल 1975 जो ठराव मांडला तो ठराव पास झाला आणि भारतातलं 22वं राज्य म्हणून सिक्कीमची निर्मिती झाली. आणि त्या सिक्कीमच्या राज्यपालपदाचा कार्यभाग माझ्याकडं 20 जुलै 1913 21 ऑगस्ट 1918 आला. चव्हाण साहेबांनी ज्या संस्था स्थापन केल्या, जी धोरण स्वीकारली, त्या धोरणामध्ये त्यांचा एक लाडका विद्यार्थी, शिष्य, मुलगा इथपर्यंत नात्यानं मला जे काम करता आलं त्या कामामुळं आज त्यांच्या स्मृतीदिनी त्या आठवणी माझ्या मनामध्ये उसंबळून आल्या आहेत. आणि म्हणून आपल्या पित्याचा मित्र, वडिलांचे मित्र ज्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि आज ते नसतानाही त्यांनी जी ठरवलेली दिशा होती, जी धोरणं होती, त्या पावलावर पाऊल टाकून जात असताना सगळी सेवा केल्यानंतर मला लोकसभेमध्ये जाण्याचा योग आला. लोकसभेमध्ये पहिल्या दिवशी जात असताना स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या पुतळ्याला वंदन करून मी आत गेलो. मी कराडचा आहे आणि चव्हाण साहेबांच्या परिचयाचा होतो हे लोकांना कळल्यानंतर तिथले बरेचसे खासदार जुने जे चव्हाण साहेबांवर काम केलेले खासदार, विशेषतः पहिल्यांदा मी मनमोहन सिंगांना भेटलो तेव्हा मनमोहन सिंगांना सांगितलं मी श्रीनिवास पाटील कराडवरून येतो, तर ते म्हणाले चव्हाण साहेब हे ज्यावेळेला अर्थमंत्री होते तेव्हा मी रिझर्व्ह बँकेत होतो, त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं, ते आम्ही शिकलो, त्यांची आठवण आजही माझ्या मनामध्ये ताजी आहे. पण आता 34 वर्षानंतर चव्हाण साहेबांना जाऊनही आता 34 वर्ष झाली, याचा अर्थच असा की त्यांनी ज्यांना पाहिलेलं आहे, चालतं बोलतं, त्यांची भाषणं जिने ऐकले, अशी नवी पिढी आता जवळजवळ 50-60 वर्ष झाली आहे, त्यानंतरची जी पिढी उदयाला आली त्या पिढीला चव्हाण साहेब कोण आहेत हा फारसा परिचय असण्याचं फारसं काही कारण नाही. म्हणून त्यांना ते परिचय व्हावा. चव्हाण साहेब कोण होते, त्यांनी कृष्णाकाठी सुरुवातीला राहिले आणि कृष्णाकाठ हे आत्मचरित्राचा पहिला भाग लिहिला, दुसरा भाग हा सह्याद्री बंगल्यावरती राहिले, तिथून अरबी समुद्र दिसायचे तो सागर तीर तोही लिहायचा राहिला आणि यमुनाकाठी त्यांनी जे दिवस काढले दिल्लीमध्ये तेही लिहायचं राहिलं. त्या आठवणी तशाच राहून घेतल्या, त्या आठवणी जर त्यांनी लिहिल्या असत्या तर नव्या पिढीला निदान वाचून कल्पना आली असती. म्हणून आता मला असं वाटतंय की चव्हाण साहेबांचा कार्यकर्तृचा सारा इतिहास हा नव्या पिढीला कळावा म्हणून आपल्यासारख्या तरुणांनी एक ध्येय बाळगून आमच्या ज्या काही आठवणी त्या आमच्याकडून घेऊन
त्या लोकांना विरित कराव्यात. आणि चव्हाण साहेबांसारखं देशाला लाभलेलं ललाम नेतृत्व जे होतं, कर्नाटकातल्या एका छोट्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी जो देशाचा उपपंतप्रधान झाला, त्या उपपंतप्रधानापर्यंतचा सगळा इतिहास आपण नव्या पिढीला सांगावा आणि एक कर्तव्यगार कार्यकर्तृत्व तत्पर अशी पिढी निर्माण करावी अशी माझी आपल्याकडून अपेक्षा आहे. साहेब आपण म्हणला ते बरोबर आहे. चव्हाण साहेब गेले त्यावेळी आमची पिढी 10-12 वर्षाची होती, त्यामुळे आम्ही काही प्रत्यक्षात खूप पाहिल्याचं आठवत नाही. परंतु जन्मशताब्दीनिमित्त साहेबांच्या विशेषतः जे काही कार्यक्रम झाले, आपणही जवळजवळ 100 ठिकाणी त्यावेळी त्यांची व्याख्यानं दिली, आपण जी काही 100 ठिकाणी व्याख्यानं दिली त्यानिमित्तानं काही वाचन करता आलं, आणि विशेषतः साहेबांच्या भाषणाच्या ज्या सीडीज त्यावेळी प्रकाशित झाल्या ती भाषणं ऐकून आमच्यासारखी नवीन पिढी ही प्रभावित नक्कीच होते आम्ही झालेलो आहोत. आणि तुम्ही तर जवळनं पाहिलंय, परंतु ती जे काही वाचन त्यांच्या आत्मचरित्राचं आणि त्यांची भाषणं ऐकले आणि जे काही थोडंफार त्यावेळी आम्ही ऐकलं जाणकारांकडनं, त्यातनं मुद्दामून मी अगदी थोडक्यात सांगतो. म्हणजे आजच्या जे राजकीय आणि बाकी देशात वातावरण आहे त्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर दोन गोष्टी अतिशय मला प्रकर्षाने जाणवल्या की चव्हाण साहेब जवळजवळ 1949-50 पासनं मंत्री, द्विभाषिकाचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, डिफेन्स मिनिस्टर, त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्टर, एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्टर, होम मिनिस्टर, म्हणजे 1950 पासून ते 80 पर्यंत सतत सत्तेत आणि पदावर असलेलं मनुष्य सुद्धा. मला एका जाणकाराने सांगितलं साहेब गेले त्यावेळी साहेबांच्या बँकेतला बॅलन्स फक्त 32,000 रुपये होता आणि एक कराडला मित्रमंडळींनी मदत करून बांधून दिलेलं छोटेखानी घर आणि एक अँबेसिडर गाडी. हेच बरंच काही नव्या पिढीला सांगून जातं. त्यांची भाषणं ऐकल्यानंतर मराठीमधले तर उत्तम वक्ते ते होतेच, परंतु त्यांची इंग्रजीमधली हिंदीमधली भाषणं सुद्धा, त्यांचं त्या भाषांवरचं प्रभुत्व, अभ्यास हा बरंच काही सांगून जातो. आपण आपल्या प्रशासकीय आयुष्यावर आणि प्रशासनावर चव्हाण साहेबांच्या प्रभावाबद्दल मगाशी बोलला, मला आठवतंय कलेक्टर्स कॉन्फरन्समधलं साहेबांच्या भाषणावरची एक सीडी मी ऐकली होती. महाराष्ट्र राज्यातले सर्व जिल्हाधिकाऱ्यांची कॉन्फरन्स होती आणि साहेबांचं त्याच्यात एक वाक्य इंग्रजीमधलं भाषण आहे की द नीड ऑफ द डे इज दॅट पॉलिटिशियन शुड लर्न टू से नो अँड ब्युरोक्रॅट शुड लर्न टू से येस. किती मोठं साध्या भाषेत सांगितलेलं किती मोठं तत्वज्ञान आहे की राजकीय मंडळींनी चुकीची गोष्ट असली तर नाही म्हणायला शिकलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला हो म्हणून चालत नाही, आणि अधिकारी मंडळांनी एखाद्या गोष्टीला हो म्हणणं शिकलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला नाही म्हणून चालत नाही. हा खरं राज्य चालवण्याचा प्रशासनाचा शासनाचा गाभा आहे. एवढं मोठं तत्वज्ञान साध्या साध्या गोष्टीतनं साहेब सांगून गेले, खरंच खूप त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि आपण म्हणतात तसं कृष्णा काठाच्या जोडीला जर सागर तीर आणि यमुना काठ हे जर प्रसिद्ध झालं असतं तर आमच्या पिढीला त्यातनं खूप काही शिकायला मिळालं असतं. परंतु आपल्यासारख्या व्यक्तींकडनं ज्यांनी प्रत्यक्षात साहेब अनुभवलेले आहेत त्यांच्याकडनं ऐकूनही आम्ही बरंच काही शिकलोय आणि आम्ही त्यांच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित आहोत, त्यांच्याकडनं खूप प्रेरणा मिळते. आणि आजच्या स्मृती दिनानिमित्त आपणाकडून पुन्हा एकदा फर्स्ट हँड ऐकायला मिळालं हे आम्ही आमचं भाग्यच समजतो. ते नेहमी म्हणत माझं ते खरं म्हणणं विषय खरं ते माझं म्हणायचं का, माझं ते खरं आग्रहण विषय खरं ते माझं म्हटलं तर सुलभ होईल, नव्या पिढीला जे मार्गदर्शन होईल. सरकारला विनंती आहे आज त्यांच्या स्मृती दिनी की आपण नव्या पिढीची निर्मिती करत असताना मुद्दाम त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून नवीन काय करावं, शक्यतो सामान्य माणसाला मदत करावी, मदतीचा हात देऊन काही लोकांना उभं करावं.